विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बीए भाग एक सत्र दोन मराठी वाङ्मय या विषयातील वाटा पळवाटा दत्ता भगत लिखित नाटकाचे कथानक आपण समजून घेऊ. मित्रांनो, वाटा पळवाटा या नाटकाचा गोषवारा लिहा किंवा नाटकाचे कथानक लिहा अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे. त्याशिवाय या नाटकावर आधारित कोणताही प्रश्न आला तरी कथानक आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रश्नाला लिहिण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगाचा ठरेल. मित्रांनो, दत्ता भगत यांनी लिहिलेल्या वाटा पळवाटा या नाटकाचे कथानक पुढील प्रमाणे आहे. आपल्या उत्तराची सुरुवात असेल, वाटा पळवाटा या नाटकाचे लेखक दत्ता भगत हे आहेत. या नाटकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाने भारावलेल्या तीन पिढ्यांचे चित्रण आले आहे. या तीन पिढ्यातील अंतर फार गुंतागुंतीचे आहे. पहिली पिढी ब्रिटिश राजवटीतील अशिक्षित आहे. एखाद्या प्रश्नाची सखोल चर्चा करावी एवढी उसंत एवढा वेळ त्यांच्याकडे नाही. एवढा बौद्धिक आवाकाही त्यांचा नाही. पण प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची ही पहिली पिढी आहे. या नाटकातील दुसरी पिढी आहे सुशिक्षित, थोडे आर्थिक स्थैर्य लाभलेली, स्वातंत्र्याच्या आगमनामुळे लोकशाही जीवन पद्धतीचे आश्वासन मिळालेली. या दुसऱ्या पिढीच्या अवतीभोवतीचे वास्तव ध्येयवादी वातावरणाच्या धुक्यामुळे काहीसे उबदार व धूसर झालेले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या प्रश्नांचा गंभीरपणे विचार करणारी ही दुसरी पिढी आहे. तर तिसरी पिढी स्वातंत्र्योत्तर काळातील आहे. स्वातंत्र्य मिळालेल्या नंतरचा जो काळ आहे त्यानंतरची ही तिसरी पिढी आहे. ही पिढी परिवर्तनाची गती आणि अपेक्षा यातील व्यस्त प्रमाणामुळे काहीशी संतापलेली आहे. धाडसी पण लोकशाहीवरचा विश्वास गमावून बसलेली ही पिढी आहे. अशा या तीन पिढ्यांचे चित्रण या नाटकामध्ये आलेले आहे. मित्रांनो, हे नाटक दोन अंगी असून समस्या प्रधान आहे. या नाटकात दलित मागासवर्गीय महार यांच्या समस्या, आंतरजातीय विवाहाच्या समस्या, गोरगरिबांच्या आर्थिक समस्या यांचा अंतर्भाव झालेला दिसून येतो. त्यानंतरचा सारांश आहे. प्रस्तुत नाटकातील काका यांनी सतीश गोडघाटे यांचे लहानपणापासून पालनपोषण केलेले असते. उच्च शिक्षित असलेला सतीश गोडघाटे हा हेमा रानडे हिच्याशी आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न करतो. त्याने निराश झालेले काका सतीशच्या घरी दीड वर्ष जात नाहीत. मागील 6 महिन्यांपासून ते सतीशकडे राहायला आलेले आहेत. पण अधूनमधून ते हेमाला तिच्या जातीवरून खोचकपणे बोलत असतात. पण स्वभावाने मात्र ते चांगले असल्याचे हेमाला जाणवते. सतीश नोकरीला नव्हता तेव्हा हेमाने गरिबीत त्याचा संसार केला. त्यानंतर सतीश प्राध्यापक म्हणून नोकरी करत आहे. काकांच्या तोंडून न कळतच हेमाच्या जातीचा उल्लेख निघत राहतो. काका 30-40 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत खांद्याला खांदा लावून चळवळीत उभे होते. जात आपल्याला देखील आवडत नाही असे ते म्हणतात. पण जात मात्र कधी जात नाही. हेमाच्या लग्नाला देखील 5 वर्ष झालेले असतात. आणि ज्या गावात सतीश नोकरीला आहे तिथेही 3-3.5 वर्ष आता ओलांडलेली असतात. पण अजूनही तिथले लोक सतीश गोडघाटेला बौद्धांचा प्राध्यापक म्हणतात आणि त्याची बायको ब्राह्मण असल्याचे गावचे लोक म्हणतात. म्हणून काकांना वाटतं की जात अजूनही गेलेली नाही. दुसरीकडे सरकारने जर पूरग्रस्तांसाठी बांधलेल्या घरात जाण्याची परवानगी दिली नाही तर अर्जुन जाधव कुलूप तोडून घराचा ताबा घेणार असतो. काकांना त्यात काही गैर वाटत नाही. या नियोजित मिलिंदनगरमधील हे प्रकरण असते. असे जर लोक कुलूप तोडून घरात घुसले तर हे बेकायदेशीर असल्याचे हेमा काकांना सांगते. अर्जुनने एकदा तरी सतीशबरोबर बोलले पाहिजे असे हेमाला वाटते. पण काकांच्या मते सतीश घर देणार आहे का, मग त्याच्याशी कशाला बोलायचे असे त्यांचे मत असते. सतीशने शेवंतासाठी एक प्रमाणपत्र आणायची तयारी दाखवलेली नाही आणि मिलिंदनगरच्या प्रकरणात तो काही मदत करेल असे काकांना वाटत नाही. काका देखील अर्जुनला या प्रकरणात मदत करीत असतात. भीमनगरातील दलितांना मिलिंदनगरमध्ये घर मिळाले पाहिजे त्यासाठी अर्जुन जाधवने ही राबवलेली मोहीम असते. पुढे दासगुरुजी सतीशकडे पूरग्रस्तांसाठी बांधलेल्या घरांना घेऊन जे प्रकरण उभे केले होते ते समजावून सांगण्यासाठी आलेले असतात. सतीशच अर्जुनला समजावू शकतात असे ते म्हणतात. अनेक दिवसांपासून अर्जुन जाधव
आपले शिक्षक असणाऱ्या सतीश गोडघाटेंकडे आलेला नसतो. पूरग्रस्तांचा प्रश्न सोडवण्यामध्ये तो व्यस्त झालेला होता. एका महिन्यापासून तहसीलदाराला त्याने निवेदन दिले होते. पूरग्रस्तांसाठीची घरे एका महिन्यापासून तयार झालेली असतात, पण गरिबांना त्याचा वाटप झालेला नसतो. हे प्रकरण आपल्याच पद्धतीने संपवल्याचे अर्जुन सांगत असतो. सगळ्या घराची कुलपे तोडून पूरग्रस्तांना त्याने दिलेली असतात. भीमनगरातले सगळे पूरग्रस्त त्या घरात गेलेले असतात आणि देखरेखीसाठी अर्जुनने काकांना तिथेच थांबवलेले असते. अर्जुनने घराची कुलपे तोडून घराचा ताबा घेतलेला आहे. हे जेव्हा तो सतीशला सांगतो तेव्हा त्यांचा विश्वास बसत नाही, पण तो खरे सांगत असल्याचे त्यांना विश्वास देतो. घराचा ज्यांनी ताबा घेतला ते सगळे खरेखुरे पूरग्रस्त असल्याचे अर्जुनचा दावा असतो. अर्जुनचे हे कृत्य चुकलेले आहे असे सतीश त्याला सांगतात, पण अर्जुन मात्र आपली भूमिका बरोबर असल्याचे सांगतो. ज्यांच्याकडे घर बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता तो पवार साहेब लोकांना घरे द्यायला तयार नव्हता. पूरग्रस्तांच्या नावाखाली आपल्याच नातलगांना तो त्यात घुसवणार होता म्हणून आपण ताबा घेतल्याचे अर्जुन आपल्या शिक्षकांना सांगतो. त्याने नातलग घुसवायच्या अगोदरच आपण भीमनगरातील सर्व मंडळींना घरे दिली असे अर्जुन सांगतो. अर्जुनचे हे कृत्य बेकायदेशीर असल्याचे सतीश त्याला पुन्हा सांगतात. त्याने केलेली ही कृती गुंडगिरी असल्याचे त्याला ते जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतात. गुंडगिरी म्हणजे समाजकार्य नसते, पण गरजू लोकांना त्यांचे हक्काचे घर देणे हे अर्जुनला गुंडगिरी वाटत नाही. अर्जुनच्या या कृतीने अनेक लोकांना अडचणी होणार असल्याचे सतीशला वाटते. ते म्हणतात, अर्जुन अरे थंड डोक्यानं विचार कर, तू तुझ्यासकट किती जणांना संकटाच्या खाईत लोटतो आहेस, तरी आपली हाऊसिंग सोसायटी रजिस्टर झाली आहे, पुढच्या महिन्यात लगेच लोन मिळेल आपल्याला. सतीशने मिलिंदनगरमधील लोकांसाठी एक हाऊसिंग सोसायटीचा प्रस्ताव तयार केलेला होता. अर्जुनने मात्र मागचा पुढचा विचार न करता घराचा ताबा त्या लोकांना मिळवून दिलेला असतो. होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्याची त्याची तयारी असल्याचे तो सांगतो. गावात जातीयवाद निर्माण होईल अशी शंका दासगुरुजींनी सांगितल्याचे सतीश अर्जुनला सांगतात, पण अर्जुन सतीशच्या लक्षात आणून देतो की पूरग्रस्तांच्या यादीत स्वतः दासगुरुजींचे नाव देखील आहे. हे ऐकून सतीशला आश्चर्य वाटते, कारण दासगुरुजी हे मुख्याध्यापक असतात. अशा लोकांनी आपल्याला जातीवादी ठरवले तरी आपल्याला त्याची पर्वा नसल्याचे अर्जुन जाधव बोलतो. आपण आपला विचार केवळ आपल्या जातीपुरता करणार असल्याचे अर्जुनने ठरवलेले असते. अर्जुनचा राग पाहून हेमा त्याला म्हणतात, अर्जुन तुझा कोणी अपमान केला आहे का? तर अर्जुन कबुली देताना म्हणतो, माझ्या जातीने, ज्या जातीत मी माझ्या इच्छेनं जन्म घेतला नाही त्या जातीने, शिकायचं नाही मला, भिकाऱ्यांची संख्या काय कमी आहे या देशात, शिकून तरी काय मिळणार आहे, कोण पुसणार आहे माझ्या नावावरच्या जातीचा शिक्का? शिकलात की तुम्ही? आंतरजातीय लग्न केलं, दिलं का घर तुम्हाला दासराव गुरुजींनी, आणि आव तो सुधारकाचा, हे वाक्य असते अर्जुनचे. अर्जुन अधिक चिडलेला असतो. दासगुरुजींनी सुधारकीपणाचा नुसता आव आणलेला असतो, अशांना आपण बुटाच्या ठोकरीने उडवतो असेही अर्जुन रागात बोलतो. आपला मार्ग आपण निवडलेला असल्याचे अर्जुन सांगतो, आणि हा मार्ग विचारपूर्वक निवडलेला आहे असेही तो म्हणतो. त्यासाठी अर्जुन तुरुंगात जाण्यासाठीही तयार आहे. तेवढ्यातच पोलीस इन्स्पेक्टर प्राध्यापक सतीश गोडघाटे यांच्या घरी प्रवेश करतात. अर्जुन देखील पोलीस इन्स्पेक्टरला सहकार्य करतो. सुव्यवस्थेशी त्यांचा संबंध उरलेला नसला तरी कायद्याचे रक्षण करा आणि आपल्याला अटक केली तरी चालेल असे अर्जुन त्यांना सांगतो. सतीशची माफी मागून पोलीस इन्स्पेक्टर अर्जुनला त्यांच्या घरातून बेड्या घालून घेऊन जातात. दुसरीकडे सोनल जोशी ही हेमाकडून भावी अपेक्षेमध्ये असते. सोनल हेमाला सांगते की ती अर्जुनवर प्रेम करीत आहे. या संदर्भातील माहिती देणारे पत्र तिने आपल्या पुस्तकात ठेवलेले असते. ते पत्र वडिलांनी वाचावे व सोनलचा काय निर्णय आहे हे वडिलांना कळावे त्यासाठी तिने ही कृती केलेली असते. पण ते पत्र वडिलांनी वाचले, आपल्याला एक शब्दही काही बोलले नाही असेही ती हेमाला सांगते. हे सर्व अर्जुनला सांगण्यासाठीच आपण त्याला पाहत असल्याचेही सोनल हेमाकडे बोलत असते. पण 2 महिन्यांपासून त्याची भेट झालेली नाही असेही ती सांगते. सोनलच्या अर्जुनवर प्रेम आहे हे त्याला तरी माहीत आहे का असा हेमाचा प्रश्न असतो. सोनलच्या दृष्टीने त्याला नक्कीच माहीत आहे, कारण सोनलचे नाव घेऊन त्याचे मित्र त्याला चिडवतात. त्यावरून त्यानेही हे सर्व ओळखलेले असेल अशी सोनलची परिस्थिती हेमाच्या लक्षात आलेली आहे. म्हणून ती सोनलला हेमनाचे खेळ बंद करण्याचे सांगते.
पण आपण मात्र बाईकडे खूप आशेने आलेले आहोत असे सोनल हे मला सांगत असते. अर्जुन सोनलविषयी गैरसमज ठेवून असतो. सोनलने दासगुरुजींकडे आपल्याबद्दल चुकीचे सांगितल्याचे त्याला वाटत असते. दासगुरुजींनी अर्जुनला शिकवलेले असते. शिकवत असताना अर्जुनला दासगुरुजी खूप चांगले वाटायचे. परंतु गुरुजींचा खरा स्वभाव आता आपल्या लक्षात आल्याचे अर्जुन हे मला सांगत असतो. शिकलेल्या महारांना आपण आंबेडकर झाल्यासारखे वाटत असते असे दासगुरुजी त्याला म्हणाले होते. दासगुरुजी अर्जुनला म्हणाले होते, त्या गोडघाट्याच्या आशीर्वादाने फार शेपारलास का? त्यानं कुठून बाई आणली कोणास ठाऊक, आणि इथे येऊन मारे तोंडवर करून म्हणतो माझी बायको बामन. तो म्हणतो म्हणून आम्ही काय विश्वास थोडीच ठेवणार आहोत? मोठा होऊन मिरवण्यासाठी त्याने युक्ती केली असेल. तुझे ते शहाणपण तिथेच ठेव, माझ्या पोरीकडे डोळा वर करून पाहिलास तर डोळा काढून तुझ्या हातात देईल असे दासगुरुजी बोलल्याचे अर्जुन हे मला सांगत असतो. दासगुरुजी बोलतात एक आणि त्यांच्या पोटात वेगळेच विष आहे. त्यांचा मेंदू सडलेला आहे. यांची जात कावा ठेवणारी असल्याचे अर्जुन हेमाला सांगतो. त्यानंतर हेमा अर्जुनला थेट प्रश्न विचारते. अर्जुन एका प्रश्नाचे उत्तर दे, सोनल तुला आवडते का? तुझं सोनलवर प्रेम आहे का? अर्जुन क्षणभर हेमाच्या डोळ्यात पाहतो आणि मान खाली घालून काहीच उत्तर देत नाही. त्यावर हेमा त्याला पुन्हा विचारते. ती म्हणते, तू बोलत का नाहीस? मला उत्तर हवंय अर्जुन, माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. अर्जुन मात्र आपल्याला कोणीच आवडत नसल्याचे हेमाला स्पष्टपणे सांगतो. पूरग्रस्तांना घर मिळावे म्हणून सवर्ण जातीचे लोकसुद्धा मोर्चा काढणार असल्याचे सतीश अर्जुनला सांगतो. त्यासाठी त्यांनी कॉलेज बंद करण्याचे आवाहन केलेले असते. गावात पोलिसांचा बंदोबस्त देखील अधिक वाढलेला असल्याचे सतीश सांगतो. पण पोलिसांची भीती वाटत नसल्याचे काका म्हणत असतात. अर्जुनच्या दृष्टीने त्यांचा मोर्चा शांत पद्धतीने आपल्या मागण्यांसाठी आहे. खरे दडपण पवार आणतोय कारण तो कॉलेज कमिटीचा अध्यक्ष आहे. पवार कायद्याच्या मार्गाने पूरग्रस्तांना समोर करून गावाची सहानुभूती मिळवत आहे असे सतीश सांगत असतात. अर्जुनने देखील बेघरांना पुढे केलेले होते. आपली मागणी देखील न्यायी असल्याचे तो सांगत असतो. काही पूरग्रस्त हे दलित तर आहे असे सतीशचे म्हणणे असते. त्यांना घर मिळावे असे अर्जुनलाही वाटते. तसेच त्यांना नवीन घर बांधून द्यायला हरकत नाही असे अर्जुन म्हणतो. त्यावर सतीश म्हणतात, अर्जुन तू कायदा मानायला तयार नाहीस, लोकांच्या सहानुभूतीची पर्वा करायला तयार नाहीस, पवित्रा म्हणून देखील इतर जातींचा विचार करायला तयार नाही. यातून कुठे नेणार आहेस तू सगळ्यांना? अर्जुन संघेच्या बळावर होते ती न्यायाची लढाई नसते. तिथे सुरू होत असते ती झुंडशाही, आणि झुंडशाहीला बळी पडतो तो गरीब माणूस. इतरांचं सोड, पण अधिक काळजीपूर्वक लढावे लागणार ते आपणाला. येथे तो संवाद संपून जातो. पुढे आहे पुढला प्रसंग असतो. अर्जुन धावत पळत येतो आणि काका कुठे आहेत म्हणून विचारतो. मोर्चाला हिंसक वळण लागल्याचे तो सांगत असतो. मिलिंदनगरमधील प्रत्येकाचे सामान रस्त्यावर टाकून जाळपोळ सुरू झालेली आहे. दलितांच्या संसाराची होळी सुरू आहे. पोलिसांनी देखील गोळीबार केलेला आहे. सगळी परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे अर्जुन सांगत आलेला आहे. परिस्थिती हाताबाहेर गेलेली पाहून अर्जुन पळून आलेला आहे की काय असे सतीशला वाटू लागते. किती समजावल्यानंतर अर्जुन ऐकलेला नाही आणि त्याने आता गरिबांना अडचणीत संकटात सोडून पळ काढलेला आहे असे सतीश त्याला स्पष्ट सांगतात. अर्जुन मात्र संतापलेला आहे. तो म्हणतो, चार भिंतीच्या सुरक्षित घरात राहून बोलणं सोपं असतं. वर्षानुवर्ष गळक्या झोपडीत राहावे लागते तेव्हा विवेक आणि विचार डोक्यावर छप्पर धरत नाही. आमची स्वतःची एक गोष्ट आहे सर. वेदना, अत्याचार आणि अन्याय यांच्या ओझ्याखाली आम्ही नष्ट नामशेष होतो. वेळ आली तरी आम्हीच विचार करायचा. जमणार नाही सर. हा संघर्ष नाही, चळवळ नाही, हे युद्ध आहे सर. महायुद्धापेक्षा मोठं. आणि युद्धात सगळं क्षम्य असतं. विजयाकडे नेतो तो मार्ग खरा. सेवंता ही तर पूरग्रस्तही आहे आणि दलितही आहे. केवळ अर्जुन जाधवला 50 रुपये दिले नाही म्हणून तिला घराबाहेर काढलेले आहे. अर्जुनमध्ये वेगळीच धुंद चढलेली आहे. मिलिंदनगरमधील दलितांचा देव म्हणून मिरवत असताना
स्वार्थामुळे पैसे जुळवण्याचा धंदा अर्जुनने केलेला आहे असे देखील सतीश त्याला सांगत असतात. या गोष्टीचा खरा खुलासा अर्जुन करताना सांगतो की घराचे जे प्रकरण पेंडिंग पडलेले आहे त्यासाठी पैशांची गरज होती. मुंबईला एवढ्या चकरा मारल्या सगळ्यांनी, ही परिस्थिती समजून घेतली होती म्हणून सगळ्यांनी पैसे दिले. फक्त शेवंतानेच पैसे दिले नव्हते, उलट अर्जुनने पैशांचा हिशोब द्यावा असा आग्रह धरून ती बसली होती. घराच्या प्रकरणासाठी कित्येकांना पैसे दिले होते, लाच द्यावी लागली होती हे आपण सांगू शकत नव्हतो. आणि मोर्चा निघायच्या वेळेस सेवंताने हे सगळे प्रकरण उभे केले होते, त्याने मोर्चावर विपरीत परिणाम पडला असता. अर्जुन पैसे गोळा करतो त्याची माहिती काकांना आहे का असा सतीशचा प्रश्न असतो. तेवढ्यातच काका बाहेरून प्रवेश करतात, त्यांच्या कपाळावर जखम आहे. सेवंताचा सगळा प्रकार काकांना माहीत झालेला आहे. अर्जुन काकांना पाहून त्यांना आधार द्यायला जातो तर ते तुच्छ नजरेने अर्जुनकडे पाहून त्याला झिडकारतात, त्याने हात लावू नये असे त्याला सांगतात. सतीशला या सगळ्यांचे आश्चर्य वाटते. मिलिंदनगरमधील दंगलीत सेवंता मरण पावली असे काका सांगतात त्यावर सतीशचा विश्वास बसत नाही. केवळ 50 रुपये न दिल्यामुळे अर्जुनने तिला घराबाहेर काढले आणि त्या सेवंताचा मृत्यू झाला असे काका सांगत असतात. काका डोक्याला हात लावून खाली बसतात. सतीश काकांना सावरतो. अर्जुन अपराधीपणाच्या भावनेने कोपऱ्यात उभा आहे. नंतरचा प्रवेश असतो या नाटकामध्ये. सोनल आपल्या डोळ्यातील अश्रू आवरताना हेमाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेली आहे. तिला तिचे गुरु असणाऱ्या सतीशचाही आशीर्वाद हवा आहे. सोनलचा अरविंद देशमुख बरोबर आज सागरपुडा असतो, तिचे लग्न ठरलेले असते. हे सर्व आपल्या मर्जीनेच आपण करत असल्याचे ती हेमाला सांगते. हेमा तिला आठवण करून देते की अर्जुन हा निर्दोष आहे, कोर्टाने त्याला निर्दोष सोडलेले आहे. त्यावर सोनल म्हणते, तो एक वेडेपणा होता बाई, माझ्या पाठीवर 2 बहिणी आहेत, येते मी. आणि सोनल तिथून निघून जाते. काही वेळाने दासगुरुजी धावत पळतच सतीशची मदत मागण्यासाठी आलेले आहेत. गावात दंगल सदृश्य वातावरण निर्माण झाल्यामुळे अर्जुनने त्याच्या सोबत्याच्या मदतीने सोनलला पळून नेल्याचे दासगुरुजी सतीशला सांगतात. यावर काही क्षण सतीशचा विश्वास बसत नाही. काही वेळाने अर्जुन पोलिसांपासून संरक्षण मिळण्याच्या हेतूने सतीशच्या घरी आलेला आहे. शेवटी हेमा त्याला संरक्षण देते. सोनल सुखरूप असल्याचे अर्जुन सांगतो. अर्जुननेच तिला सुखरूप घरी पोहोचवलेली असते. गावात दंगल उसळलेली आहे तेव्हा अर्जुननेच सोनलला सुखरूप घरी पोहोचवले. हे ऐकून दासगुरुजी अर्जुनचे आभार मानतात. अर्जुन वाईट नाही, तो वाईट असता तर त्याने सोनलवर सूड उगवला असता, तिचा बदला घेतला असता असे हेमाला वाटते. सतीशला देखील अर्जुनची चळवळ व त्याचा निर्दोषपणा पूर्णपणे कळलेला असतो. म्हणूनच अर्जुनच्या पाठीमागे तो हेमासह उभे राहण्यासाठी तयार झालेला आहे. आणि इथेच हे नाटक संपून जाते. विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने दत्ता भगत लिखित वाटा पळवाटा या 2 अंकी समस्याप्रधान नाटकाचा गोषवारा, त्याचा सारांश आपल्याला पाहता येईल. या नाटकाला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तुम्ही संपूर्ण नाटक एकदा तरी वाचून काढले पाहिजे असे मला वाटते. शिवाय या व्हिडिओला काळजीपूर्वक पहा. नाटकाचा विषय, त्याचा गोषवारा, त्यामधील छोट्या मोठ्या घडामोडी हे सगळं तुम्हाला समजायला नक्कीच मदत होईल. तेव्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला फायद्याचा वाटत असेल तर याला कृपया लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, किंवा अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास सुरू ठेवा. थँक्यू व्हेरी मच.